कारण एखादा संत, एखादा महंत, एखादा गुणवंत, एखादा धर्मवंत जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा ते गाव पवित्र होत असत. त्याच्या पाठीमागे ती भगवत कृपा असते. आणि म्हणूनच दरवेळी सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर आम्ही प्रवेश करत असतो. यावर्षी मध्यान्हकाळीच्या पूजावसरी म्हणजे ठीक हे 12 दरम्यान ज्यावेळी दत्तात्रय महाराज कोल्हापूरहून पंचाळेश्वरासी जातात त्यावेळेस आम्ही या गावामध्ये सर्व साधुसंतासह प्रवेश केला. आणि दत्तात्रय महाराज आपल्या या गावामध्ये साधुसंतांच्या वेशामध्ये त्यांच्या पवित्र अशा साधनेतून या ग्रामस्थांना दर्शन झालं. आणि म्हणून आम्हालाही त्याचा आनंद मिळाला. देवाला भक्त भेटल्याचा आनंद असतो, भक्तालाही देव भेटल्याचा आनंद असतो. हे जेव्हा दोन्हीकडून होतं ना तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष परमेश्वर भेटीचा आनंद अनुभवायला येतो. कारण ही उभयनिष्ठ क्रिया आहे. भजन आणि पूजन ही अशी एक क्रिया आहे की जी जीवे करावे ईश्वरे स्वीकारावे तै द्रव्या भजनाचे गोमटे. तुम्ही एखादी वस्तू दिली मी स्वीकारली तर मग देणाऱ्यालाही आनंद घेणाऱ्यालाही आनंद. 12 वाजलेले सगळे उन्हात मी बघत होतो लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत महिलांपासून तरुणांपर्यंत अनवाणी माझ्या गावामध्ये मार्ग येतो आहे, साधुसंत येत आहेत आणि ते आपल्यासोबत देवालाही घेऊन येत आहेत. आणि म्हणूनच तो आनंद जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला तेव्हा खऱ्या अर्थाने ईश्वर भेटीचा आनंद झाला. तुमच्या भेटीत देव भेटे अनेक पाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचते परशास्त्राचे. जेव्हा दोन साधकांची भेट होते, देवा भक्ताची भेट होते, गुरु शिष्यांची भेट होते, आई मुलाची भेट होत असते, गायीची आणि वासराची भेट होत असते, त्याच्यामध्ये एक वात्सल्य असतं, त्याच्यामध्ये एक प्रेम असतं, त्याच्यामध्ये एक भाव असतो, त्याच्यामध्ये एक श्रद्धा असते आणि ती पाझरते. आणि जेव्हा ती पाझरू लागते ना तेव्हा अमृत कळा आपोआप प्रसवतात. तुम्ही पाहिलं का की दुःखाश्रू किंवा आनंदाश्रू आपोआप येतात, त्याला काही फारसे आणावे लागत नाहीत. जेव्हा अचानकपणे एखादी चांगली किंवा वाईट घटना ऐकायला मिळते पाहायला मिळते, चांगली असेल तर आनंदाश्रू, वाईट असेल तर दुःखाश्रू पण येतात. आणि म्हणूनच या साधनेमध्ये ब्रह्मविद्या ज्ञानयज्ञामध्ये 14 वर्षात मी पदार्पण या गावात केलं आणि मला अनुभवायस आलं की आता ही सर्व भक्तमंडळी हे सर्व गाव आता चांगलं स्थिर झालेलं आहे. लहान रोपटं असतं ते काय होत असतं, पडण्याची शक्यता असते, शेळी मेंढी इकडून तिकडून ते शेतकरी असतो झाड लावतो आणि मग ते पाणी घालतो त्याला कुंपण करतो, जर आळं केलं व्यवस्थित त्याला काडी लावली तर मग ते सरळ वाढतं, इतकं वाढतं इतकं वाढतं की जे नंतर हत्तीने धडक दिली तरीसुद्धा ते झाड इकडे तिकडे होत नाही. सुरुवात त्याची एवढी सामान्य असते की शेळ्या मेंढियाच्या खुर रवी जाय. वडाचं रूप असतं ना तुम्ही बघितलं का, पी तर तुम्हाला दिसलंच नसेल, कोणाला दिसलं का वडाच्या वडाचं बी बघितलं असेल ना कोणी का, शेतकरी जुने शेतकरी तुम्ही जातीवंत का
काय म्हणता, शेतकरी म्हणता का व्यापारी म्हणता? आम्ही शेतकरी आहोत. मग वडाच्या झाडाचं रूप पाहिलं असेल ना, बघितलं डोळ्याने वडाचं झाडाचं बी. मी आता हे सगळे ॲग्रिकल्चर विभागातून सगळे दिसलं असं नाही दिसलं बी बी हा रोप झालेलं तर आम्हाला माहितीच आहे. ते एवढं सूक्ष्म असतं, एवढं सूक्ष्म असतं की त्या फुलातून जेव्हा वडाचं ते बीज बीजांकुरित होतं ते वाऱ्याच्या योगाने इकडून तिकडे जातं. तुम्हाला माहिती पिंपळ वड ते असं झा ह्याच्यावर बी येतात, भिंतीवर बी येतात, येतात की नाही. मुद्दा हा आहे की एवढंसं छोटंसं रोपटं पण जेव्हा ते मोठं होतं तेव्हा हत्तीने टक्कर दिलीसुद्धा जात नाही. आणि म्हणून या जवळे गावाच्या ज्ञान परंपरेमध्ये भक्ती परंपरेमध्ये 350 ते 400 वर्षाची उज्ज्वल परंपरा या संप्रदायाची या संस्कृतीची आहे. आणि ती प्रत्येक मन्वंतरामध्ये त्याला विकसित होत गेली, त्याला खतपाणी मिळत गेलं, रक्षण करणारे वाढविणारे त्याला जोपासणारे या गावाचे पाईक, मग ते संत असतील, महंत असतील, गृहस्थ असतील, त्यांनी ती सगळी परंपरा जपली म्हणून आपण त्याची फळं खातो आहोत. त्या सगळ्यांची आठवण करून आजच्या या सायंकालीन पूजा अवसरामध्ये या गावातील प्रथम नागरिक आणि गावाचे एक सन्माननीय त्याला याच्यात काय म्हणतात लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधीच्या रूपाने इथे पूजन झालं. सगळ्यांनी मिळून साधू संतांची अर्चन विधी संपन्न केली आणि या ज्ञान सत्राला प्रारंभ झाला. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तीन गुणांनी आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो. काही माणसाकडे ज्ञान आहे पण भक्ती नसेल, त्यासोबत वैराग्य नसेल, तर ते ज्ञान उपयोगी ठरत नाही. काहींकडे भक्ती आहे पण ज्ञान नाही आहे, तरीही ती भक्ती तेवढ्या पावित्रतेने उपयोगी ठरत नाही. काहींकडे वैराग्य आहे परंतु ते वैराग्य ज्ञान, ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे बापे, ज्ञानाशिवाय वैराग्य काय कामाचं. वैराग्य आहे पार सगळं टाकून तो जंगलात हिमालयात जाऊन बसला, सगळं टाकलं त्याने, वैराग्य आहे पण ज्ञान नाही ना. तो हिमालयात बसून जर इथं पुन्हा घरचीच आठवण काढत असेल तर मग तो पूर्णपणे वैरागी बनला नाही. इह्या मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. वैराग्याची काय व्याख्या, इहलोक आणि अमूत्र लोक यावरून विरमलं आहे का चित्त जयाचे ते वैराग्य. भक्ती म्हणजे प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे, पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम मग भक्ती, ही भक्तीची व्याख्या आहे. ज्ञान म्हणजे जे जसं आहे ते तसं जाणणं, त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञानाची व्याख्या काय केली, जे जसं आहे ते तसं जाणणं, त्याला म्हणतात ज्ञान. भक्ती कशाला म्हणतात, पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम आणि भक्ती, एकेकाची उत्तर असतात. जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे कधी कधी आपण रस्त्याने चाललेला असतो आणि थोडा अंधार असतो, असं काहीतरी दोर पडलेला असतो.